नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आता आपण चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे काय ते समजून घेऊ। या ठिकाणी चौकोन ए बी सी डी दिलेला आहे। या चौकोन ए बी सी डी मध्ये सम्मुख कोनांचे दोन जोड्या आहेत, मग त्या कोणत्या ते पाहू। पहिली जोडी कोन ए बी सी, कोन ए बी सी या कोन ए बी सी च्या सम्मुख ए डी सी हा कोन आहे। ए डी सी या दोघ कोणांमध्ये त्यांच्या बाजू एकमेकांना सामायिक नाही। तसेच दुसरी जोडी बी ए डी, बी ए डी या कोणाच्या सम्मुख कोन डी सी बी हा आहे। म्हणजे हा बी ए डी आणि डी सी बी या दोघ कोणांमध्ये त्यांच्या बाजू सामायिक नाहीत। म्हणजेच या दोघ कोणांचे जे दोन सम्मुख कोन आहेत त्या दोन कोणांमध्ये त्यांची एकही बाजू सामायिक नसल्यामुळे ते दोन कोण एकमेकांच्या सम्मुख कोन म्हणजेच समोरासमोरील कोण आहेत। तर मग आता चौकोनाचे कर्ण म्हणजे काय ते आपण समजून घेऊ। आता या ठिकाणी चौकोन ए बी सी डी दिलेला आहे। या चौकोन ए बी सी डी मध्ये चार शिरोबिंदू आपल्याला दिसत आहेत। मग या चौकोनाचे जे दोन सम्मुख कोन आहेत त्या दोन सम्मुख कोनांचे शिरोबिंदू जर आपण जोडले तर आपल्याला कर्ण मिळतो। मग या ठिकाणी पाहूया, ए व सी शिरोबिंदू जर आपण जोडला आता ए व सी शिरोबिंदू जर जोडला तर आपल्याला या चौकोनाचे दोन भाग झालेले दिसतात, त्रिकोण ए डी सी व त्रिकोण ए बी सी। मग दोन त्रिकोण त्या ठिकाणी झालेले आहेत। एका त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते। एका त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180° असते। दोघांच्या मिळून त्या ठिकाणी 360° होते। म्हणजेच मग या चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 होते। मग या ठिकाणी ए सी जोडल्यामुळे दोन भाग झाले, म्हणजे ए सी हा या चौकोनाचा एक कर्ण झाला। आणि दुसरा डी बी जोडल्यामुळे या ठिकाणी बी हा शिरोबिंदू आणि डी हा शिरोबिंदू जोडल्यामुळे दुसरा कर्ण आपल्याला त्या चौकोनाचा मिळाला। आपण सर्वांनी त्रिकोण, चौकोन, पंचकोन पाहिलेले आहेत। त्रिकोणाला तीन बाजू असतात, चौकोनाला चार बाजू असतात, पंचकोनाला पाच बाजू असतात आणि पाचपेक्षा अधिक बाजू असतील तर आपण त्याला म्हणतो बहुभुजाकृती। मग या बहुभुजाकृती आपल्याला विविध कोनांमध्ये पाहायला मिळते। मग या ठिकाणी चौकोनाला किती बाजू असतात तर त्यात चार बाजू असतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मग अष्टकोनाला किती बाजू असतील, आठ बाजू असतील। पंचकोनाला किती बाजू असतील तर ते पाच बाजू असतील। सप्तकोनाच्या सात बाजू आणि षटकोनाच्या सहा बाजू। मग या अशा प्रकारे विविध कोनांच्या विविध बाजू असतात त्याला आपण बहुभुजाकृती असे म्हणतो।